प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत फिटे अंधाराचे जाळे हे देशातील पहिले प्रज्ञाचक्षू आय ए एस ऑफिसर कृष्णगोपाल तिवारी यांची थक्क करणारी यशोगाथा सांगणारं पुस्तक आज आपण ऐकणार आहोत प्रकरण दुसरं शीर्षक आहे शाळेतले दिवस मी तिसऱ्या वर्गात असतानाच माझ्या धाकट्या भावाचा जन्म झाला माझ्या डोळ्यांच्या समस्येमुळे गावातल्या लोकांना आमच्या कुटुंबातील सदस्यांचे डोळे तपासण्याची सवयच जडली होती ते आता माझ्या लहान भावाच्या डोळ्यांकडे सुद्धा निरखून बघू लागले लांबून व्यवस्थित दिसत नसल्याने ते त्याला जवळ बोलावून जणू काही आपण डोळ्यांचे तज्ज्ञ आहोत या आविर्भावात त्याचं निरीक्षण करत आणि त्यातला प्रत्येकजण आपापल्या परीने स्वतःचा रिपोर्ट आणि आपली ठाम मतं आजूबाजूच्या जनतेसमोर मांडत खरं सांगायचं तर त्यालासुद्धा डोळ्याची समस्या होतीच पण पुन्हा एकदा लोक काय म्हणतील या भीतीपोटी माझे कुटुंबीय त्याला डोळ्यांच्या डॉक्टरकडे न्यायला घाबरत होते दुसरीकडे आमची आर्थिक परिस्थिती फार चांगली कधीच नव्हती उदरनिर्वाहासाठी सतत कष्ट करत राहण्याशिवाय पर्यायच नव्हता सर्वजण कामात व्यग्र राहत असल्याने आजारपणाकडे आपोआप दुर्लक्ष होऊन जायचं शिवाय घरातली पुरुष मंडळी बाहेरच राहत असल्याने घरातल्या सर्व कामांची जबाबदारी आपोआपच घरातल्या महिला आणि आम्हा भावंडावर येऊन पडायची आम्ही मुलं तर फार किरकोळ कामं करत असू पण आमची आई आणि आजी मात्र राब राब राबायच्या शेतकऱ्यांच्या घरातल्या कामांना कधी अंतच नसतो नाही म्हणायला शेतात काम करण्यासाठी गावातली एक व्यक्ती मदतीला होती पण तो एक माणूस करून करून किती काम करणार त्यामुळे आपसूकच इतर सर्व कामांची जबाबदारी आई आणि आजीला सांभाळावी लागायची त्या दोघीही घरात आणि शेतात दिवसरात्र कष्ट करत आमच्या घरी बरीच जनावरं होती आजही काही आहेत त्यांच्या खाण्यासाठी कडबा कापण्याचं एक जुनं यंत्र आमच्याकडे होतं ते विजेवर चालणारं नव्हतं माझी आईच ते यंत्र चालवून जनावरांसाठी बारीक कडबा कापत असे कधीकधी आम्ही सर्व भावंड एकत्र येऊन ते यंत्र फिरवण्याचा प्रयत्न करत असू पण त्या अवजड यंत्रापुढे आमची एकत्रित शक्तीसुद्धा तोकडी पडायची यावरूनच ते यंत्र चालवायला आईला किती कष्ट पडत असतील याची आम्हा मुलांना कल्पना येत असे त्यावरून आमची आई किती शक्तिशाली आहे हा विचार करून आम्ही मुलं भारावून जायचो आईला मदत व्हावी तिला आधार व्हावा म्हणून मग घरच्या गाई बैल चरायला घेऊन जाणं त्यांना नदीवर येऊन आंघोळ घालणं इत्यादी कामं आम्ही भावंड उत्साहाने करत असू त्या काळी आमच्या दशवंतपूर गावात विजेची समस्या होती खरं तर आजही संपूर्ण भारतातील खेड्यांची ही प्रमुख समस्या आहे गावात विजेचा लपंडाव हा नियमितपणे सुरू असायचा आम्हा मुलांनाही त्या लपंडावाची सवय झाली होती त्यामुळे जाणं येणं करणाऱ्या विजेशी जुळवून घेत आम्ही अभ्यास करत असू पण त्यामुळे आमच्या शाळेच्या निकालावर मात्र खूप फरक पडायचा घरातील समस्यांमुळे म्हणा किंवा मग माझ्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे म्हणा सहावीत पहिला येऊनही सातवी आणि आठवीत मी अत्यंत सामान्य विद्यार्थ्यांसारखा पास झालो त्यामुळे शाळेतली माझी पत पुन्हा घसरत चालली होती डॉक्टरांनीही सांगितलेलं होतंच की हळूहळू डोळ्यांची समस्या आणखी वाढत जाईल त्यामुळे मला माझ्या भविष्याची खूपच चिंता वाटायची आपलं पुढे कसं होईल या प्रश्नाने मन पोखरून निघायचं पुढच्या शिक्षणाची तर भयंकर भीती वाटायची गावातली बरीच मुलं बाहेरगावी शिकायला जात कुणी अलाहाबाद तर कुणी आणखी कुठेतरी कुणी सायन्सला प्रवेश घेत तर कुणी आय टी आयला वगैरे गावात या गोष्टींची खूप चर्चा होत असे बाहेर शिकायला गेलेल्या मुलांचं कुटुंब तर हवेतच असायचं त्या गोष्टींचा त्यांना खूप अभिमान वाटायचा गावातील लोकही मग त्यांच्या अभिमानाच्या फुग्यात हवा भरत गावात कुठेही अशी काही चर्चा सुरू असली की माझं काय होईल या भीतीने माझी गाळण उडायची कारण त्यावेळची परिस्थिती बघता शैक्षणिक बाबतीत आपण फार काही करू शकू यावर इतरांचा तर सोडाच पण माझा स्वतःचाही फारसा विश्वास नव्हता बाहेर या गोष्टी सुरू असायच्या तर घरी निराळच काहीतरी चाललेलं असायचं प्रत्येक सासूसुनांमध्ये होतात तसे वाद आई आणि आजीमध्ये सुद्धा व्हायचे त्यातल्या त्यात आजीला आजोबांची पेन्शन मिळत असल्यामुळे ती सुद्धा आपल्याच तोऱ्यात राहायची दोघींमधले वाद कधी फारच विकोपाला गेले म्हणजे आजी आपली निराळी चूल मांडायची अर्थात असे वाद कमी अधिक फरकाने सर्वच घरात होतात आपापसात भांडत राहिल्याने आपलं स्वतःचं किती नुकसान होतं याची सासूसुनांना कधी कल्पनाही येत नाही पण कधी कुणी पाहुणा घरी आला म्हणजे घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ नयेत याची काळजी माझी आई आणि आजी दोघीही घ्यायच्या आम्ही मुलंसुद्धा अशा वेळेला आजीला भाजी वगैरे कापायला मदत करत असू या सर्व गोष्टींमुळे घरात आम्हा मुलांचा अभ्यास घेणं वगैरे या गोष्टींना थारास नव्हता या सर्व गदारोळात माझ्या किंवा माझ्या भावाच्या डोळ्यांच्या समस्येकडे आपोआप दुर्लक्ष होऊन जायचं किंवा ते झालं जरी नाही तरी लोकलाजेस्तव केलं जायचं माझे वडील हे आपल्या आईवडिलांचे कट्टर भक्त होते म्हणजे ते आईकडे किंवा आम्हा मुलांकडे दुर्लक्ष करायचे असं नाही पण परिस्थिती आलीच तर ते आपल्या आईवडिलांची बाजू घेत त्यामुळे त्यांचे वडील गेल्यानंतर आता आईची जबाबदारी आपण उचलायला पाहिजे ही भावना त्यांच्या मनात घर करून असायची अर्थात ही चांगलीच गोष्ट होती पण आपल्या मुलांच्या भविष्याचं काय हा प्रश्न त्यांना कधी पडलाच नाही आणि कधी काळी त्यांना जर तो प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तरही त्यांच्याजवळ तयार होतं वडिलोपार्जित एक एकर शेती आपल्याप्रमाणे आपली मुलंही शेती करतील किंवा इतर काहीतरी कामधंदा बघतील पण आपली एवढीशी जमीन तीन मुलांमध्ये वाटल्यानंतर त्यातून आपल्या मुलांच्या गरजा भागतील का हा व्यावहारिक प्रश्न त्यांच्या मनाला कधीच पडत नसे आमच्या गावात एक प्रायमरी शिक्षक राहायचे गावकऱ्यांच्या मते ते गावातील सर्वात मोठे आणि सुखी व्यक्ती कारण ते वेळेच्या वेळी सर्व कामं करत वेळेत शाळेत जात वेळेत घरी येत आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्यायलाही त्यांच्याकडे भरपूर वेळ असे आणि त्यातल्या त्यात त्यांना नियमित पगारसुद्धा मिळायचा त्यामुळे आपला मुलगा प्रायमरी शिक्षक झाला तर काय मज्जा होईल या विचाराने गावातील अनेक पालकांच्या मनात गुदगुल्या होत नाही म्हणायला माझ्या वडिलांनाही कधीकधी वाटून जायचं की आपल्या मुलांनीही प्रायमरी शिक्षक व्हावं एकमात्र खरं माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांना इतर सुविधा जरी दिल्या नसल्या तरी त्यांनी आम्हाला कष्ट आणि प्रामाणिकपणाचे धडे अगदी बालपणापासून दिले हे संस्कार करताना ते बोलून सांगण्यापेक्षा आपल्या वागण्यातून त्यांनी आमच्यावर केले त्यामुळे कष्ट आणि प्रामाणिकता या गोष्टी आमा भावंडांच्या व्यक्तिमत्वाचाच भाग बनल्या त्यामुळे कामापासून पाठ फिरवण्याची पाळी आमच्यावर कधीच आली नाही आठव्या वर्गात आल्यापासून मला माझ्या भविष्याविषयी विचार करण्याची सवय लागली पण जेव्हाही मी भवितव्याचा विचार करत असे तेव्हा मला पुढे फक्त अंधारच दिसायचा आतापर्यंतची अभ्यासातील सुमार प्रगती आणि घरची परिस्थिती यांचा विचार करता आपल्या भविष्याचं आणखी काही उज्ज्वल आणि सुंदर चित्र असू शकतं असा पुसटसा विचारही माझ्या मनात येत नसे बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येत नसल्यामुळे करिअर परीक्षा हे शब्दसुद्धा आमच्या कानावर पडत नसत गावात मासिकं विशेषांक तर सोडाच पण साधं वर्तमानपत्रसुद्धा येत नसे काका काकू जेव्हा येत तेव्हा कधीकधी सोबत रेडिओ घेऊन येत पण त्यावरही गाणी वगैरे ऐकण्याशिवाय अन्य काही कार्यक्रम वाट्याला येत नसत त्यामुळे बाहेरच्या जगाशी आमचा संबंध हा तुटल्यातच जमा होता आमच्या शाळेतली प्रगती काय आहे याकडे घरच्यांचं फारसं लक्ष नसायचंच आमच्या शिक्षणाप्रमाणेच आम्ही काय घालतो आमचे कपडे कसे आहेत याकडेही त्यांचं आपोआप दुर्लक्ष व्हायचं आम्हाला वर्षातून क्वचित एखाद्या वेळी कपडे मिळत असत त्यामुळे तेच ते कपडे वारंवार वापरणं याला पर्याय नव्हता बसून बसून आमची पॅन्ट फाटू नये तिथे फाटायची तसलं दर्शन कोणाला होऊ नये याचं सतत टेन्शन डोक्यावर असायचं त्यामुळे एक हात घातलेला शर्ट जमेल तेवढा मागच्या बाजूने खाली ओढण्यात कायम गुंतलेला असायचा एवढं करूनही अनेकदा फजिती व्हायचीच त्याला इलाज नसायचा या बाबतीत घरच्यांचं म्हणणं असायचं की माणसाने चांगलं खावं प्यावं आणि धष्टपुष्ट राहावं असं राहिलं म्हणजे नवीन जुने फाटके कसेही कपडे शरीरावर छानच दिसतात पण फाटलेल्या कपड्यांमधून शरीर कसं का काय छान दिसू शकतं याचं उत्तर आमच्या बालमनाला कधीही मिळालं नाही आमच्या घरी आम्हा मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आग्रही असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आमची आई आपल्या मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे हा तिचा हट्टच असायचा त्यामुळे कधीकधी ती आम्हाला करत असलेलं काम बाजूला ठेवायला सांगून अभ्यासाला बसवायची आमच्या वडिलांचं मात्र याहून निराळं होतं त्यांचं म्हणणं असायचं की आधी घरातली आणि शेतातली सर्व कामं संपवायची आणि नंतर वेळ मिळाला तर अभ्यास वगैरे फालतू गोष्टी करायच्या पण आई मात्र आमच्या अभ्यासासाठी कोणत्याही सुखाचा त्याग करायला एका पायावर तयार असायची वेळप्रसंगी आमच्या वाट्याची कामं स्वत करून ती आम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळवून द्यायची कदाचित तिच्या या त्यागामुळे पुढे मला चांगला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली असावी मी आठवीत असतानाचा एक प्रसंग आठवतो मला नुकतेच नवीन कपडे मिळाले होते ते नवीन कपडे घालून मी नवरदेवाच्या थाटात शाळेत गेलो त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर बाहेर सुरू असलेल्या पावसामुळे कोणीच घरी जाऊ शकलेलं नव्हतं आमच्या सोबतीला आमचे शिक्षकही होते माझ्या शाळेत श्रीमंत कुटुंबातली मुलंसुद्धा होती म्हणजे गडगंज संपत्ती असलेला कोणीच नव्हता पण आमच्या घरची परिस्थिती बघता ती मुलं माझ्यासाठी तरी श्रीमंत घरातलीच होती म्हणजे एखाद्याचे वडील कारकून आहेत तर दुसऱ्या एखाद्याचे कुठेतरी चांगल्या हुद्द्यावर नोकरीला त्या दिवशी मी एका कोपऱ्यात उभा राहून पाऊस थांबण्याची वाट बघत असताना अचानक एका शिक्षकाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि माझ्या अंगावरची नवीन कापडं बघून ते मला म्हणाले हाय कृष्णगोपाल आज तर तू एकदम कलेक्टरसारखं दिसतोय सरांचं बोलणं ऐकून बाकीची सगळी मुलं माझ्यावर फिदी फिदी हसायला लागली हसणाऱ्यांमध्ये शाळेतल्या मुलीही होत्या त्यामुळे मला कसं झालं वाईट वाटलं पण त्याचवेळी माझ्या मनात एक प्रश्नसुद्धा आला ही कलेक्टर कलेक्टर की कलेक्टर काय भानगड असावी कलेक्टर म्हणजे नक्की काय मला वारंवार वाटू लागलं की या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवलंच पाहिजे पण त्यासाठी मला खूप वाट बघावी लागली आमच्या गावातील काही जण नोकरी धंद्यानिमित्त अलाहाबादला राहत मात्र शेतकामासाठी गव्हाच्या मळणीच्या वेळी ही मंडळी गावात दाखल व्हायची गावातल्या अशाच एका व्यक्तीचं शेत आमच्या शेताला लागून होतं त्याचं घर मात्र आमच्या घरापासून फार लांब असल्यामुळे त्याच्याशी आमचे फार जवळचे संबंध अजिबात नव्हते एकदा मी त्यांनाच हिंमत करून विचारलं की कलेक्टर ही काय भानगड आहे त्यावेळी पहिल्यांदा कलेक्टर म्हणजे आय ए एस ऑफिसर असं त्यांनी मला सांगितलं याशिवाय आय ए एस ऑफिसर म्हणजे जिल्ह्याचा जणू राजाच असंही ते बोलले मी उत्सुकतेने विचारलं की कलेक्टर होण्यासाठी काय करावं लागतं तेव्हा त्यांनी मला पेपरमध्ये जाहिराती कशा येतात त्यावर आपण अर्ज कसा करायचा परीक्षा कशी द्यायची इत्यादी सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या पण हे सांगितल्यावर एक अनाहूत सल्ला द्यायला ते विसरले नाहीत ते मला म्हणाले बाळ या सर्व गोष्टी तुझ्या कामाच्या नाहीत तू आपला शेतीत लक्ष घाल मला त्यावेळी त्यांचा भयंकर राग आला पण असं असलं तरी ते माझ्या प्रत्येक प्रश्नाचं छान उत्तर देत असत प्रत्येक गोष्ट मला नीट समजवून सांगत शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करत माझ्या आजच्या यशात त्यांनी केलेल्या या, केले या मार्गदर्शनाचाही नक्कीच वाटा आहे असं मला राहून राहून वाटतं कारण त्याच काळात कधीतरी माझ्या मनात आय ए एस ऑफिसर व्हायचं बीज रोवलं गेलं असावं पुढे एकदा असाच मी अलाहाबादला माझे डोळे तपासायला गेलो होतो त्यावेळी तिथे आय ए एस होण्याबद्दल काही माहिती मिळते का हे मी बघू लागलो माझे आई वडील घरच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे जेव्हा जमेल तेव्हा माझे डोळे तपासायला नेत त्यामुळे कधी सहा महिन्यात तर कधी एक वर्षाने माझी फेरी अहमदाबादला होत असे त्यावेळी मी आठवी नुकताच पास झालो होतो आणि मला इतर मुलांसारखा तू पुढे जाऊन काय होशील असा प्रश्न विचारला जाऊ लागला या प्रश्नाचं उत्तर देताना सुरुवातीला मी बुजत असे पण नंतर मात्र ओळखीच्या लोकांसमोर मी आय ए एस होणार आहे असं उत्तर देण्याचं धाडस मी करू लागलो त्यावेळी काहीजण मला प्रोत्साहन देत तर काहीजण मी आवाक्या बाहेरचं स्वप्न बघतोय म्हणून टिंगल करत खिल्ली उडवत आठवी आणि नववी मी अगदी सामान्य गुणांसह उत्तीर्ण झालो होतो दहावीत गेल्यानंतर मला जाणवलं की इंग्रजीतील टेन्स म्हणजेच काळ या विषयात मी फारच कच्चा आहे हा तोच काळ होता जेव्हा माझ्या मनात मोठा माणूस बनण्याचं स्वप्न आकार घेत होतं पण माझं हे स्वप्न साकार करण्यासाठी मला मदत मार्गदर्शन करणारं कोणी भेटत नव्हतं मी दहावीत असताना आम्हाला इंग्रजीसाठी हनुमान प्रसाद सिंग नावाचे एक शिक्षक होते त्यावेळी त्यांनी काळ हा विषय इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगितला की मला प्रथमच इंग्रजीतले काळ कळू लागले आणि त्यानंतर माझी इंग्रजी विषयातली रुचीसुद्धा वाढली काळ समजल्याने आता माझा इंग्रजीबद्दलचा आत्मविश्वास दुणावला होता खरं तर मला आठवी नववीतसुद्धा त्यांनीच इंग्रजी शिकवलं होतं पण त्यावेळी तो विषय दहावीत असताना कळला तसा कळला नव्हता आणि आता माझ्या महत्त्वाकांक्षा वाढत असल्यामुळे कदाचित माझी आकलनशक्ती अधिक वाढली असावी माझ्या याच सरांनी मला आणखी एक महत्त्वाचा धडा दिला आम्ही शाळेत असताना बऱ्याचदा संध्याकाळी चारच्या सुमारास मुलं शाळा सुटण्याआधीच घरी पळून जात पण आपलं पळून जाणं शिक्षकांच्या लक्षात येऊ नये यासाठी ते आपलं दप्तर वर्गातच ठेवत असत मग बाहेर जाऊन खिडकीतून वर्गातल्या आपल्या एखाद्या मित्राला दप्तर मागून घरी पसार होत लहान असताना मी शाळा बुडवतो म्हणून मला आईने मारलं होतं तेव्हापासून शाळेला मी कधी दांडी मारली नाही उलट मला शाळेत अधिकाधिक वेळ राहायला आवडू लागलं पण एकदा माझा डोळा फारच दुखत होता शाळा सुटायलाही आणखी बराच वेळ शिल्लक होता म्हणून मग मी सुद्धा माझ्या मित्रांची युक्ती वापरायचं ठरवलं मी माझ्या एका मित्राला बाहेर गेल्यानंतर दप्तर द्यायला सांगून वर्गातून बाहेर गेलो पण मी खिडकीजवळ अर्धा तास थांबूनसुद्धा त्या मित्राने माझं दप्तर काही मला दिलं नाही शेवटी कंटाळून मी वर्गात परत गेलो तेव्हा मला कळलं की माझ्या सरांना माझी योजना कळली असून माझ्या त्या मित्राला त्यांनी आपल्या जवळच बसवून ठेवलं आहे सरांनी मला जवळ बोलावलं आणि प्रेमाने म्हटलं काय कृष्णगोपाल आज शाळेला बुट्टी मारायचा विचार दिसतोय मी खाली मान घालून उत्तर दिलं सर माझा डोळा खूप दुखतोय म्हणूनच मी घरी जात होतो अरे तर मग असा लपून छपून का जात होतास मला सांगून ताठ मानेने घरी जाऊ शकला असतास मी काही तुला नाही नसतो म्हणालो सरांनी मला प्रेमळपणे समजावलं माफ करा सर यापुढे असं कधीच करणार नाही असं मी उत्तरलो ठीक आहे हे गे तुझं दप्तर आणि जा घरी सरांनी माझी अडचण समजून मला सुट्टी दिली त्या दिवशी मला एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एखादं काम लपून छपून करण्यापेक्षा उघडपणे करणं हे कधीही अधिक सोयीस्कर आणि आत्मसन्मान जपणारं असतं सरांनी त्या दिवशी नकळतपणे दिलेला धडा मी आजही विसरलो नाही माझ्या सिनियरसोबत काम करताना मी मला जे वाटतं ते नम्र शब्दात पण पन उघडपणे आणि स्पष्टपणे मांडतो सरांच्या त्या धड्याने केवळ मला एक चांगला विद्यार्थीच नाही तर एक चांगला माणूस होण्याची प्रेरणा दिली आणि प्रामाणिकतेचं महत्त्व मी कधीही विसरणार नाही या पद्धतीने मला समजावून सांगितलं त्यामुळे झालं असं की पुढे कोणतीही गोष्ट मी स्वतःच्या हिमतीच्या बळावर करायला शिकलो मला वाटतं की शिक्षकांची ही भूमिका प्रत्येक विद्यार्थ्याला अनुभवता आली पाहिजे अशा गोष्टी केवळ शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील बंधच घट्ट करत नाही तर समाजालाही एका आश्वासक बदलाची ग्वाही देतात दहावीच्या परीक्षेच्या बाबतीत परीक्षा केंद्राची भूमिका फार महत्त्वाची असते काही सेंटर कॉपीच्या बाबतीत बदनाम असतात तर काहींची अतिशय कडक अशी ख्याती असते दहावीत असताना माझा ज्या केंद्रावर नंबर लागला तिथल्या मुख्याध्यापकांची अतिशय कडक अशी कीर्ती होती त्यामुळे गावातले अनेकजण आता माझं काही खरं नाही असं म्हणू लागले होते दहावीच्या परीक्षेत कॉपी ही प्रत्येक विद्यार्थ्याला करावीच लागते असा काहीतरी गैरसमज आमच्या गावात होता काही विद्यार्थ्यांना तर वाटत असतं की दहावीत कॉपी करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि अशा प्रकारचे शिस्तप्रिय केंद्र जणू विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न करतात असो पण यापैकी कोणत्याही गोष्टीशी माझं काहीही देणं घेणं नव्हतं कारण आपण कधीही कॉपी करायची नाही हे मी फार आधीच स्वतःला पटवून दिलं होतं त्यामुळे सेंटर कडक असल्याने किंवा नरम असल्याने मला काहीही फरक पडणार नव्हता दहावीची परीक्षा दिल्यानंतर मला स्वतःकडून फार अपेक्षा होत्या जास्त नाही तरी किमान फर्स्ट क्लास तरी मिळेलच याची मला पूर्ण खात्री होती आमच्या वर्गात अनेक हुशार विद्यार्थी होते कित्येक मुलांनी तर नवव्या वर्गाची परीक्षा दिल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच दहावीचा अभ्यास पूर्ण केलेला होता आमचे एक शिक्षक मुलांना मारण्यासाठी फार प्रसिद्ध होते मला तर त्यांच्या त्या प्रसिद्धीचा प्रत्यय दरवर्षी यायचा दरवर्षी निकाल लागला की माझे मार्क्स पाहून ते मला असा काही उभा आडवा फोडून काढत की विचारता सोय नसे खरं तर मला फळ्यावरचं दिसत नसल्याने किंवा ते समजावण्यात कुठेतरी मी कमी पडत असल्याने माझे मार्क्स कमी असत पण त्याविषयी तक्रार करायची सोयच नसे त्यामुळे मला घरीसुद्धा खोटंच बोलावं लागायचं म्हणूनच मी एखाद्या विषयात नापास असलो तरी घरी मात्र त्यात उत्तीर्णच झाल्याचं सांगत असे पण मी आणि माझा भाऊ एकाच शाळेत असल्याने अनेकदा माझा लबाडपणा उघडकीला यायचा एकदा मी असंच घरी सांगितलं की मला गणितात पासिंग मार्क्स मिळाले आहेत आणि नेमकं दुसऱ्या दिवशी त्या मार्कुटेसरांनी माझ्या भावाला वर्गात उभं करून अरे तुझ्या या भावाचं कसं होईल असं विचारलं त्याला तर फारच कमी मार्क आहेत माझ्या भावाने माझी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करत मी गणितात पासिंग मार्क्स मिळवल्याचं सांगितलं हे ऐकून शिक्षकांनी मला बोलावून आणायला माझ्या भावाला पाठवलं मला कळून चुकलं की आता माझी काही धडकत नाही आपण जर आता सरांच्या तावडीत सापडलो तर आपली धुलाई पक्की म्हणून मग मी त्याच्यासोबत जाण्याचं टाळलं दुसऱ्या दिवशी त्या सरांचा पिरियड वर्गावर होता त्यांनी वर्गात आल्या आल्या इतर सर्व मुलांसमोर मला उभं करून माझ्या थोबाडीत तीन ठेवून दिल्या बोलले मात्र काहीच नाही त्यामुळे सरांनी मला का मारलं हे मी सोडून वर्गात कुणालाच कळलं नाही पण मी मात्र मनातून अत्यंत अपमानित झालो होतो मी ठरवलं की काहीही झालं तरी यापुढे आपण सर्व विषयात चांगले गुण मिळवायचेच अगदी गणितातसुद्धा सरांच्या त्या माराने मला अभ्यासापासून परावृत्त न करता अधिक जोमाने अभ्यास करण्यासाठी प्रेरित केलं पण त्यासाठी बराच काळ जावा लागला सरांनी माझ्या थोबाडीत ठेवलेली ती घटना मी सातवीत असतानाची खरं तर मला घरी कुणाशी खोटं बोलण्याची किंवा अभ्यास न करण्याची सवय होती असं मुळीच नाही मला नेहमी मनापासून वाटायचं की आपण इतरांच्या अपेक्षांवर खरं उतरावं पण माझ्या डोळ्यांच्या समस्येमुळे मी कमी पडत असे आणि मग त्यानंतर माझ्यावर असं काहीतरी करण्याची पाळी येईल मी आठवीत आल्यानंतर हे मारणारे शिक्षक आता आपल्याला शिकवायला नसतील या विचाराने खरं तर मला फार हायसं वाटलं आठवीत असतानाच आणखी एक नवा प्रयोग म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा या परीक्षेसाठी अर्ज करणं म्हणजे आपल्या हुशारीचा जणू दाखलाच होता म्हणजे केवळ हुशार विद्यार्थीच या परीक्षेसाठी फॉर्म भरतात असा समज होता आपणही हुशार आहोत हे सिद्ध करण्यासाठी मी सुद्धा फॉर्म भरायला गेलो मात्र त्या फॉर्ममधली अक्षरं इतकी लहान होती की तिथे काय भरायचं हेच मला दिसत नव्हतं शेवटी तिथे बसलेल्या एका कारकुनाकडून मी तो फॉर्म भरून घेतला फॉर्म भरून आम्ही परत शाळेत येत होतो तेव्हा मला मारणारे ते सर बाहेर मैदानात सहाव्या वर्गाला शिकवत होते आम्हा पंधरा सोळा मुलांचा घोळका बघून त्यांनी आम्हाला थांबवलं मी सरांना माझा चेहरा दिसू नये म्हणून एका मुलाच्या आड लपण्याचा प्रयत्न करत होतो काय रे कुठे गेला होता सर्वजण सरांनी मुलांचे चेहरे नीट न्याहाळत विचारलं सर स्कॉलरशिपचं फॉर्म भरायला एका मुलाने घाबरत घाबरत उत्तर दिलं तेवढ्यात त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलंच अच्छा तर तू सुद्धा फॉर्म भरायला गेला होतास तर हे म्हणजे अतीत झालं सरांनी अशा काही तुच्छतेने हे शब्द उच्चारले की सर्व मुलं मला हसायला लागली आणि मी पुरता खजील झालो सरांचे ते शब्द मला जळत्या निखाऱ्यासारखे वाटले माणसाला अपमानित होण्याचं तेवढं दुःख नसतं जेवढं इतरांसमोर अपमानित होण्याने होतं आजूबाजूला इतरही वर्ग सुरू होते त्या वर्गातील शिक्षक आणि मुलंसुद्धा माझ्यावर हसत होती ती गोष्ट माझ्या मनाला खूपच लागली मनात वणवा पेटला होता पण त्या वणव्याची धग केवळ मलाच पोळत होती अशा काही घटनांनी आणखी मेहनत आणि अभ्यास करण्यासाठी मला प्रेरित केलं कारण मला नीट दिसत नाही वगैरे कारणं मी कुणालाच देऊ शकत नव्हतो पुढे दहावीत मी अतिशय जिद्दीने अभ्यास करून परीक्षा दिली मला खात्री होती की किमान फर्स्ट क्लास तरी नक्कीच मिळेल त्यामुळे मी निर्धास्त होतो या दरम्यान मी घरची कामंही मन लावून करत होतो त्यावेळी माझे वडीलसुद्धा गावी आले होते त्यांचा कटाक्ष असायचा की आम्ही मुलांनी अभ्यासासोबतच इतरही कामं मन लावून करायला हवीत मी घरात अभ्यास आणि कामं करत होतोच शिवाय शेतातली कामंही करत होतो कामं आटोपून संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवा लावून जमेल तसा अभ्यास करायचो लाईट बहुतेकदा नसायचीच त्यामुळे दिव्याची आम्हाला चांगलीच सवय झाली होती मग आम्ही कधी विजेच्या दिव्यात तर कधी घासलेटच्या दिव्यात रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास करत असू एखाद्या दिवशी शाळेला सुट्टी असली तर मग शेतातली माती वगैरे टाकणं ही अधिकची कामं अंगावर यायची तीसुद्धा आम्ही भावंडं तक्रार न करता करत असू गव्हाच्या मोसमात गव्हाची मळणी करणं तर ऊस कापणी लायक झाल्यावर कापणीची सोय करणं आणि त्यावर देखरेख ठेवणं ही कामंही आम्ही मन लावून करायचो वडील सोबतीला असायचे पण त्यांची भूमिका ही सुपरवायझरची असायची ही सर्व कामं केल्यानंतरही आमचे परीक्षेतले गुण तेवढेच चांगले असायला हवेत हा वडिलांचा आग्रह असायचा त्यामुळे अभ्यासाला पर्याय नव्हता या सर्व कामांमध्ये वेळ जात असताना माझा दहावीचा निकाल आला आणि माझ्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरलं मला फक्त सेकंड क्लास मिळाला मी अतिशय निराश झालो हा माझ्यासाठी फार मोठा धक्का होता पाच सहा दिवस तर मी नुसता रडत होतो माझ्यासोबतची अनेक मुलं थर्ड क्लास मिळूनसुद्धा आनंदी होती गावात पेढे वाटत होती आणि मी मात्र इकडे हुमसून हुमसून रडत होतो पण या सर्वातही मला वारंवार असं वाटत होतं की हा केवळ पेपरमधला निकाल आहे प्रत्यक्षात गुणपत्रिका आल्यावर त्यात मला नक्कीच फर्स्ट क्लास मिळालेला असेल पण प्रत्यक्षातही माझ्या निकालात काहीच बदल झाला नाही गुणपत्रिकेवरही मला छप्पन्न टक्के म्हणजे सेकंड क्लासच मिळाला होता फर्स्ट क्लास मिळवणारा आमच्या शाळेतला केवळ एकच मुलगा होता बाकी आम्ही सर्व सेकंड आणि थर्ड क्लासवाले होतो आमच्या शाळेत त्यावेळी दहावीनंतर सायन्स नव्हतं त्यामुळे दहावीनंतर माझा मोठा भाऊ फैजाबादला सायन्स घेऊन पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेला मात्र माझ्या शाळेत अकरावी आर्ट्स असल्याने मी मग तिथेच प्रवेश घेतला अकरावीमध्ये मी प्रणच केला की यावेळी इकडची दुनिया तिकडे करावी लागली तरी हरकत नाही पण फर्स्ट क्लास घेणार म्हणजे घेणारच मग मी ज्यांनी ज्यांनी बारावीत चांगले गुण घेतले आहेत अशा विद्यार्थ्यांकडून अभ्यासाच्या टिप्स घेऊ लागलो अकरावीत असतानाच मी ठरवलं की अकरावीतच मी अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांचा अभ्यास पूर्ण करणार त्यावेळी ओमप्रकाश सिंग नावाचे एक शिक्षक होते ते खाजगी शिकवणी घेत त्यांना मी भेटलो आणि माझ्या मनातली गोष्ट सांगितली तर ते म्हणायला लागले की अरे एवढा मोठा अभ्यासक्रम तू एका वेळी कसा पूर्ण करणार पण माझा हट्ट पाहून ते सुद्धा मला मदत करायला तयार झाले मी त्यांच्याकडे चाळीस रुपये महिना अशी शिकवणी लावली हे चाळीस रुपये मला वडिलांकडून घ्यायचे नव्हते म्हणून मग मी माझ्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलाला इंग्रजी शिकवायला लागलो तोपर्यंत माझी इंग्रजीची चांगली तयारी झाली होती त्या मुलाला शिकवण्याच्या मोबदल्यात मला पंचेचाळीस रुपये मिळायचे त्यातले चाळीस मी ओमप्रकाश सिंग सरांना देत असे अकरावीत मी खरोखर खूप मेहनत घेतली आणि ठरवल्याप्रमाणेच अकरावीत असतानाच बारावीचाही बहुतांश अभ्यास पूर्ण केला अकरावीत मला गुणसुद्धा खूप चांगले मिळाले आतापर्यंत मी एखाद्या विषयावर कधीच शिक्षकांशी चर्चा केली नव्हती पण आता माझा आत्मविश्वास वाढल्यामुळे मी शिक्षकांसोबत चक्क वादही घालू लागलो त्यांनी सांगितलेला एखादा मुद्दा चुकीचा कसा आहे हे पटवून देऊ लागलो मी स्वत इंग्रजी शिकवत असल्याने इंग्रजी भाषांतराचा माझा वेग चांगलाच वाढला होता कधीकधी वर्गात शिक्षकांनी एखादं वाक्य सांगितल्याबरोबर मी ते भाषांतरित करून टाकत असे इतर विद्यार्थ्यांना मात्र पुन्हा पुन्हा सरांना ते विचारावं लागायचं बारावीतसुद्धा मी पुन्हा एकदा जीव तोडून मेहनत केली के या यावेळी माझ्या मेहनतीच्या जोडीला आत्मविश्वासही होता बारावीत असताना मी घरी लवकर गेलो तर घरची कामं करावी लागणार आणि त्यात वेळ वाया जाणार म्हणून मग शाळेतच थांबून किंवा एखाद्या जा मित्राकडे जाऊन रिव्हिजन करत असे या सर्व तयारीमुळे बारावीच्या परीक्षेच्या वेळी माझा आत्मविश्वास खूपच बळावला दहावीच्या वेळी मिळालेलं परीक्षा केंद्रच याही वेळी वाट्याला आलं मनात शंकेची पाल चुकचुकली मात्र मनाची तयारी करून मी चांगल्या मानसिकतेने बारावीचे पेपर्स दिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मी स्थानीय कॉलेजमधून पहिल्या श्रेणीतून बारावी उत्तीर्ण झालो आमच्या घरची परिस्थिती किंवा माझी शारीरिक स्थिती यापैकी काहीही मला बारावीत चांगले गुण घेण्यापासून परावृत्त करू शकलं नाही तसं बघितलं तर त्या काळात माझ्या दृष्टीत दोष असला तरी मला दिवसा लिहिण्या वाचण्यापुरतं दिसत होतं एकदा तर मी माझ्या मित्राची बाईक चांगली पंचवीस तीस किलोमीटरपर्यंत चालवली होती बारावीचा निकाल लागला आणि आयुष्यात पहिल्यांदा स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी मला वाटलं मला बारावीला बासष्ट टक्के म्हणजे फर्स्ट क्लास मिळाला होता आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या आठ दहा महाविद्यालयातून बारावी आर्ट्सला फर्स्ट क्लास मिळवणारा मी एकमेव विद्यार्थी होतो आजूबाजूची माणसं मी दिसलो की माझी स्तुती करू लागली मला जवळ बोलावून माझं अभिनंदन करू लागली पण यातही एकजण असा भेटलाच की ज्याने म्हटलं अरे हे फर्स्ट क्लास काही कामाचं नाही आय ए एस ऑफिसर वगैरे बनून दाखवलं तर गोष्ट वेगळी त्या माणसाच्या बोलण्याने पुन्हा एकदा माझ्या मनात आय ए एस हा शब्द घोळू लागला त्यावेळी मी काहीच बोललो नाही मात्र मनातल्या मनात आपणही आय ए एस होऊ शकू का असं पुढे अनेक दिवस स्वतहाला विचारत राहिलो